लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी देवणी, शिरूर, अनंतपाळ आणि निलंगा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. पाहुयात काय आहेत या शेतकऱ्यांच्या मागण्या. या भाजप सरकारनं लावलेली आहे 72 पेक्षा अधिक तीव्र दुष्काळी परिस्थिती असताना केवळ 72 आणि आत्ताच्या दुष्काळात फरक एवढाच आहे. 72 देशामध्ये अन्नाचा तुटवडा होता आणि गेल्या 60-70 वर्षातल्या काँग्रेसच्या कामामुळं, हरित क्रांतीमुळं जे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्याचे जे काम काँग्रेसनं केलं त्यामुळं आज केवळ अन्नाचा तुटवडा नाही, अन्न सुरक्षा कायद्यामुळं अन्नाचा तुटवडा नाही, एवढाच फरक 72 आणि आत्ताच्यामध्ये आहे. बाकी पाणी टंचाई 72 अधिक तीव्र आहे, कारण 72 विहीर घेतल्यावर रोजगार हमीतून विहीर घेतलं तर विहिरीला 40-50 फुटाला पाणी लागायचं, 25-30 फुटाला पाणी लागायचं.